संत जॉन बर्कमंस। संत जॉन बर्कमंस का जन्म 13 मार्च 1599 साली बेल्जियम देशातील डिएस्त येथे झाला। त्याच्या वडिलांचा चांभाराचा व्यवसाय होता। लहानपणापासून तो खूप धार्मिक होता। तो नियमित मिसाला जात असे। आपल्या आजारी आईची काळजी घेण्यामध्ये तो आपला वेळ घालवित असे। जेव्हा जॉनने संत अलोशियस गोझांगा यांच्या जीवनाबद्दल ऐकले तेव्हा त्याला संत अलोशियस प्रमाणे जेजुएट बनावसे वाटले। त्याच्या कुटुंबियांची त्याने जेजुएट होण्यास हरकत होती, कारण एक जेजुएट म्हणून तो त्याच्या कुटुंबियांना मदत करू शकत नव्हता। अखेरीस 1616 साली तो येशू संघात दाखल झाला। नवशिष्यालयामध्ये तो आनंदाने रुजू झाला। त्याने 25 सप्टेंबर 1618 रोजी 3 व्रत घेतले। पुढच्या शिक्षणासाठी जॉन आंतवप येथे गेला, पण तेथून त्याला रोमला पाठवण्यात आले। तो त्याचे धार्मिक जीवन एकनिष्ठतेने व प्रामाणिकपणे जगला। रोमला त्याची निवड एक तात्विक वादविवाद करण्यासाठी करण्यात आली। खूप मेहनत करून त्याने त्या वादविवादामध्ये भाग घेतला। नंतर लगेचच त्याला दुसऱ्या एका तात्विक वादविवादामध्ये भाग घेण्यास सांगण्यात आले, परंतु त्याला खूप ताप येऊन तो आजारी पडला व त्याचा मृत्यू 13 ऑगस्ट 1621 साली वयाच्या 22व्या वर्षी झाला। त्याच्या मृत्यूनंतर अनेक चमत्कार त्याच्या नावाने नोंदविण्यात आले। त्याचे हृदय अजूनही बेल्जियम देशातील मॅकलन येथील एका चर्चमध्ये आहे। जॉन त्याच्या प्रामाणिकपणा, दयाळूपणा, शिष्टाचार व आज्ञाधारकपणा ह्याबद्दल प्रसिद्ध होता। तो म्हणत असे की तो जर तरुणपणात संत झाला नाही तर तो कधीच संत होणार नाही। त्याला संताचा मान 1888 साली देण्यात आला। ख्रिस्तसभा त्याचा सण 13 ऑगस्ट रोजी साजरा करते। तो वेदी सेवकांचा आश्रयदाता संत आहे। संत जॉन बर्कमन्स कडे प्रार्थना। हे पवित्र आत्म्या, संत जॉन बर्कमन्स हा एक सर्वसामान्य मुलगा ज्याला पवित्र धर्मगुरु होण्याची इच्छा होती, त्यासाठी तयारी करीत असताना तो वेदी सेवकाचे काम, रोजरीची प्रार्थना व क्रूसाची भक्ती आनंदाने करीत असे। सेमिनरीचा अभ्यास करीत असताना त्याला मृत्यू आला। तो वेदी सेवकांचा आश्रयदाता आहे। आम्ही संत जॉन बर्कमन्सकडे विनंती करतो की त्याने सर्व वेदी सेवा करणाऱ्या मुलामुलींसाठी प्रार्थना करावी। त्यांना तुझ्या प्रेरणेने भरून टाक। मिस्साच्या वेळी धर्मगुरूला करीत असलेले सहाय्य हे किती सन्मानाचे कार्य आहे ह्याची त्यांना जाणीव होऊ दे। वेदी सेवा करणाऱ्या मुलामुलींना धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी बनण्यास पाचारण दे। आमीन। हे संत जॉन बर्कमन्स, आमच्यासाठी प्रार्थना कर।